आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय करू तुझं, काय वाढून ठेवलेस पुण्यात? एक काम तुला धड जमत नाही. नुसती मिजस मिरवायची म्हणलं का नाही, तेवढं जमत तुला? हो, माझी मिजस काढू नका. तुम्ही इतक्या वेळा तोंडावर आपटलंय, त्याच काय? अग, दहा ते एकदा होत अस, पण तुमचं काय, अजून कितीदा आपटणार आहे तुम्ही? हो, माझा आत्ताचा प्लॅन ना भारीच होता बर का. भारीच म्हणलं पाहिजे. काय झालं त्यातलं? ना त्या शर्वरीला किडनॅप करता आलं, ना अक्षराला ह्या सगळ्या जाळ्यात अडकवता आलं, आणि आता ही विमल गेली पळून. लावला चुना. बघे काय करायली. हो, तोंड मिटा जरा. मला तरी काय माहित ही बी आधी तो कुठं कडमडली म्हणून. आता काय करणं आहे उर्वशी, आता तर आपली पूर्ण वाट लागणार. अक्षरानं जर हिला बघितलं ना तर आपला खेळ खाल्लास. ते काय सोडत नाही आता हिला. अहो, हिला बजावलं होतं घरातनं बाहेर पडायचं नाही म्हणून, तरी ही बया डायरेक्ट इथं कोलमडली. अग, आता इथंच बोंबलत बसणार आहेस का? हा, जा तिकडे जा, तिला घेऊन ये. कोणी बघायच्या आधी इकडे घेऊन ये, जा. ओय वय सुंदर. अहो, आता हिला सुंदर कशाला पाहिजे? आज माझे ग्रह खिळल्यात बहुतेक. चादर पूर्ण पायाला, त्यातून मावशी आली राहायला, असं झालंय. आता ही बया बाहेर नको यायला, नाहीतर आगीतून पडून फुपाट्यात. देवा, ये सुंदर. ताई, मी बघते सुंदर कुठे आहे ते आणि पाठवते तुमच्या खोलीत. अरे हे तू. ताई, मला लई तुमची मदत हवी, खूप अडचणीत आहे. मी एक शब्द बोलू नकोस, अक्कल काही घाणवत ठेवली आहेस वय. जरदा सांगितलं तुला घराबाहेर पडायचं नाही म्हणून, तरी बी मिरवत इथं आलीस. अग, आता मला हार्ट अटॅक यायची वेळ आली ग. अग, किती फोन केले तर फोन बी बंद तुझा, कशाचा मागमूस नाही. काय समजायचं मी? तू मागशील तेवढे पैसे तुला तोंडावर फेकलेत, तरी बी तुझी ही नाटक. किती बी पूर्वा सोहाळे आणि भिकाऱ्याला भिकेच्या डोहाळे, असं झालंय तुझ वही. मला डोकं नाही असं समजा हा, आणि शेवटची तेवढी मदत करा बघा. मला पैसे द्याव, लई अडचणीत आहे मी. गे बाई, वर्षात काही पैशाचं झाड लावलं आहे वय मी. हा, गदा गदा हललो तुला पैसे दिलं. तुझ्या सगळ्या कामाचं पैसे तुझ्या अकाउंटला ट्रान्सफर केल्यात ना. मग आता आणि इथे येऊन बोंब बोंब कशाला? हे बघा, आम्ही हे समज सोडून जाणार आहोत. म्हणजे काव सोडून जाणार आहोत? अरे वा, हा, पैसे आम्ही द्यायचे आणि घर सोडून तू जायचंस वय. अशी बरी जाऊ देईन तुला मी. या बघा, मी इकडे माझा जीव मोठीत धरून आली आहे, ती फक्त पैसे मागायला नाही. अव, तुमचा बी जीव वाचवाय आले आणि तुम्ही उगाच बोंबाबोंब करताय. आता आणि काय झालं? या अक्षरा आली होती घराबाहेर. अरे देवा, हे वया टेन्शन नका घेऊ. अव, ती आली याचा अंदाज लागला आम्हाला, त्यामुळे शहाणपणा करून आम्ही लपून बसलो. तिच्या हातात अजिबात घावलो नाही. बरं झालं बाई, मला संशय आलाच होता हे सुंदर काहीतरी माती खाणार म्हणून. त्यानंच अक्षराला मदत केली असणार. आजकाल ना लई पुळका येतो त्या सुंदरला अक्षराचा. वरती समजा जाऊ दे, तुम्ही हितवर धाबा टाकत आलायस, तुमचा नवरा पोरगा कुठं आहे? बाहेर आहेत. घेऊ ना तो नुसता ताप डोक्याला. त्यांना बाहेर कोणी बघितलं म्हणजे? नाही बघणार. अव, गाडीत आहेत ते. भाड्याने गाडी केली आहे ना व, कोल्हापूर सोडून जायचं म्हणून. म्हणूनच पैसे मागाय आले होते.
हे समजा एकदा निवडू द्या, मग येईन परत. आता मला पैसे द्या म्हणजे लगेच निघते मी. अगं ते समज खरं आहे तुझं, पण या समजातनं बाहेर पडणं तुझी जबाबदारी आहे. आता आणि कसले पैसे देऊ मी? अव माझं एटीएम च कार्ड हरवलंय ना ग, त्यामुळे मला पैसे काढता येत नाहीत. आणि आता बँकेत जाऊन पैसे काढायला येळ भी नाही आहे. अव ती अक्षरा कधी पण आमच्यापर्यंत पोचल मग तुम्हाला बी लई जड जाईल. उगच लोबाडायचं म्हणून काही बी कारण देऊ नका. चांगलं ओळखून आहे मी तुम्हाला. काय ओळखता हो तुम्ही मला? हा तुम्ही सांगितलेली समधी कामं केलीत की वेळच्या वेळी? वय वय बरं पैसे फेकलेत त्या कामाचे आणि तरी बी काम अजून पूर्ण झालं नाही. तुम्ही सांगितलेली समधी कामं केली आहेत मी. आता माझे पैसे मला द्या, नाही तर मी इथे आत्ता दंगा करते बघा. हे भाई तू जरा शांत राहा. हा देते मी तुला पैसे, हा देते. बरोगस हित थांबवून मला गोत्यात आणू नकोस. आव जरा पैसे आण. तुम्ही काय बी काळजी करू नका, ही सगळी तयारी आणली बघा. मूर्ख बाई, हा मगा धरण का नाही घातला यो? शो साठी घेऊन फिरायलीस तू? काय मूर्त शोधत होती का मूर्खा घालायला? अगं घाल ना पटकन, घाल की जा बाई जा. काय झालं असेल? ठरल्याप्रमाणे सगळं घडत असेल ना? हॅलो. हॅलो अक्षरा मॅडम, तुमच्या सांगण्यानुसार बरंच काही हाती लागलंय, आपण पुढे जाऊ शकतो. गुड. हा आपल्याला अजून एक काम करायचंय. हा बोला ना मॅडम, काय मदत हवी? तुम्ही प्लीज वसुंधरा मॅडमच्या वाड्यावर येता का? इथे पण एक नाटक सुरू आहे, त्याचाही शेवट करूया आपण. हो पोचतोच. हा या, मी वाट बघते. हो मॅडम येतोच. जाऊ गाडी काढा. आत्ता मुहूर्त साधून आलाय गृहप्रवेश करण्यासाठी. उर्वशी अगं हे काय नवीन खोड? भाऊ मला येते बुरख्या. होय मीच सांगितलं तिला, कोणी ओळखू नये म्हणून बुरखा घाल. हे बारे डोकं चालवलेस तू.